नालासोपारा पूर्व स्थित नित्यानंद हॉल के पास वसई विरार मनपा की परिवहन सेवा के नए मार्ग का शुभारंभ किया गया। यह मार्ग नालासोपारा स्टेशन से गौराईपाड़ा व गौराईपाड़ा से सातीवली तक निर्धारित किया गया, जिसका उद्घाटन वसई विरार मनपा के उपमहापौर उमेश नाइक के हाथों श्रीफल फोड़कर हरी झंडी दिखाकर किया गया। इस अवसर पर पूर्व उपमहापौर अब्दुल हक पटेल, पूर्व सभापति प्रीतेश पाटिल, परिवहन सभापति बाबू सिंह राजपूत, पूर्व नगर सेवक पंकज पाटिल, मिलिंद घरत, सचिन देसाई, प्रकाश चौधरी आदि उपस्थित रहे। नालासोपारा से प्रियस सावंत की एक रिपोर्ट। हा मार्ग कोरोना काळामध्ये मागे सरकारी मार्गदर्शक तत्वानुसार पूर्ण भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने जे मार्गदर्शक तत्व आपल्याला दिली त्यानुसार हा मार्ग पब्लिक ट्रान्सपोर्टचा बंद करण्यात आला होता। त्यानंतर हळूहळू सरकार म्हणजेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी अनलॉक जसं चालू केलं त्याप्रमाणे आपल्याकडे नवीन नवीन मार्ग चालू करण्यात आले, त्यातला हा एक मार्ग आहे। या मार्गाच्या शुभारंभाच्या उपस्थित आपल्या इथले नेते उपमहापौर माजी उपमहापौर उमेशजी नाईक साहेब, अब्दुल चाचा इथले स्थानिक नगरसेवक, मी माझी का बोलत नाही कारण अजून एक गोष्ट अशी सांगतो की जरी प्रशासक बसला असेल तरी आमचे नगरसेवक काय माझी झाले नाही, आमचे नगरसेवक आजही इथे काम करत आहेत हे एवढ्या जनतेसमोर आपल्याला दिसतं आहे। तर आपले इथले नगरसेवक मिलिंदजी घरत, पंकज पाटील, सचिन चौधरी, प्रकाश चौधरी, सचिन देसाई, आपले अनेक नगरसेवक सभापती गुप्ताजी, इतर जीवन समिती सदस्य बाबूबाई यांनी विशेष प्रयत्न केले हा मार्ग चालू होण्यासाठी। मागे काही दिवसापूर्वी इथले सर्व नगरसेवक व इथली जनता लोकनेते इतने ठाकूर यांच्याकडे आली होती। आमदार क्षितिज ठाकूरांनी मला त्वरित आदेश दिले या मार्गाचं परीक्षण करून सर्वेक्षण करून हा मार्ग चालू करण्यात यावा कारण इथल्या स्थानिकांना याची गरज आहे। कोविड काळात आपण बाहेर पडत होतो त्याप्रमाणे आपण या मार्गाचं सर्वेक्षण केलं व या सर्वेक्षण केल्यानंतर आज आपण या पंतावर पोचलो आहे की आपण हा मार्ग आज दिवशीपासून चालू करत आहोत। परंतु पूर्वी हा मार्ग नालासोपारा पूर्व ते गौराईपाडा इथपर्यंत होता। इथल्या स्थानिक नगरसेवकांनी उमेशजी नाईक यांच्याकडे मागणी केल्यानंतर उमेशजी नाईक साहेबांनी आम्हाला सांगितलं की हा मार्ग पुढे सातिवलीपर्यंत कसा कंटिन्यू करता येईल, हा मार्ग पुढे सातिवलीपर्यंत कसा पुढे कंटिन्यू करता येईल याच्याकडे लक्ष द्या। त्वरित आम्ही आमच्या SNN कंपनी जी इथे सेवा देते वसई विरार शहर महानगरपालिकेला त्यांना आदेश दिले व आज आपण हा मार्ग पुढे एक्सटेंड केलेला आहे, तो सातिवलीपर्यंत जाईल। म्हणून हा मार्ग आपण नवीन मार्ग म्हणून डिक्लेअर करण्यात आलेला आहे की नारळगोडाच्या अगोदर बस गेली पाहिजे, बस मागे आली। आम्ही एकच सांगतो की आम्ही 2 पावलं मागे जातो याचा अर्थ आम्ही फार मोठी उडी मारणार आहोत, म्हणून आम्ही 2 पावलं मागे गेले। आमची बस ही 2 पावलं मागे गेले म्हणजे हा मार्ग नक्कीच पुढे क्रांती करेल यात कुठेही शंका नाही। मी इथे उपस्थित आपले नेते माजी उपमहापौर उमेशजी नाईक यांना श्रीफळ वाढून हा मार्ग